नमस्कार मित्रांनो, सुहाना सफर विथ मिलिंद सर यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गुजरातमधील अहमदाबादजवळ मोंढेरा गावामध्ये जे सूर्य मंदिर आहे त्या सूर्य मंदिरामध्ये आपण आज दर्शन घेणार आहे व त्या ठिकाणचा जो परिसर आहे तो रम्य परिसर आपण पाहणार आहे। यासाठी आधी तिकीट लागतं, ते आपण तिकीट काढून घ्यायचं आहे। नंतर प्रशस्त अशी भव्य अशी जी गार्डन आहे, जे या ठिकाणी जो बगीचा तयार केलेला आहे तो बगीचा बघा, खूप चांगलं वातावरण या ठिकाणी, स्वच्छ सुंदर निसर्गरम्य परिसर आहे। या ठिकाणी बसण्याची पण व्यवस्था आहे, पर्यटक या ठिकाणी खूप एन्जॉय करतात। आपल्यासमोर सूर्य मंदिर आहे, बघा सूर्य मंदिर आहे, नंतर शेजारी बगीचा आहे। हा आपल्यासमोर सूर्य मंदिराच्या समोर जे आहे ते पाण्याचं कुंड आहे, यामध्ये दगडामध्ये नक्षी कोरलेल्या आहेत। या ठिकाणी फार जुन्या काळापासून या नक्षी या ठिकाणी तयार केलेल्या आहे। सूर्य मंदिरसुद्धा पूर्वीपासून आहे। मागच्या आपलं समोर पहा कसं गार्डन आहे, त्या ठिकाणी बगीचा आहे। सर्व लोक पर्यटक त्या ठिकाणी एन्जॉय करत आहे, खूप छान परिसर आहे। या ठिकाणी पर्यटक लोक या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी फोटो घेतात। तलावाचं पहा कसं भव्य, या ठिकाणी भव्य दृश्य आहे, छान असं पाणी आहे। चारी बाजूंनी या ठिकाणी नक्षीदार या ठिकाणी दगडामध्ये कोरलेले आहेत। खूपच निसर्गरम्य परिसर या ठिकाणी आपण पाहतोय। दुरून या ठिकाणी लोक एन्जॉय करण्यासाठी येतात। या सूर्य मंदिराची जी इमारत आहे ती भव्य दिव्य अशी आहे। सूर्य मंदिरामध्ये जाण्याचा मार्ग आहे बघा, त्या ठिकाणी माहिती लिहिलेली आहे। समोर सूर्य मंदिराचा भाग आहे, लोक त्या ठिकाणी सेल्फी घेत आहेत। देशातून आणि देशाच्या बाहेरून खूप लोक या ठिकाणी येतात, फोटो पण काढतायत। या ठिकाणी बाहेरचा परिसर पण खूप छान आहे बघा, शांत वातावरण आहे, थंड पण वातावरण, थंड वातावरण सुद्धा आहे। हे सूर्य मंदिर बघा आपल्या समोर कशा प्रकारे या ठिकाणी नक्षी कोरलेली आहे, त्या खांबांमध्ये पण आहे। समोर पाणी आहे आणि बघा खांब आहेत, या ठिकाणी दगडामध्येही नक्षी कोरलेली आहेत। आतील बाजूला सुद्धा नक्षी काम केलेलं आहे, खूप छान असं काम केलेलं आहे। पाण्यासारखा भाग आहे, खूपच छान वाटतंय या ठिकाणी। आतील गाभारा आहे हा सूर्य मंदिराचा, आतील भाग आहे, आतील भागात सुद्धा नक्षी काम केलेलं आहे। समोर मंदिराचा भाग आहे, या ठिकाणी त्या दगडामध्ये मूर्त्या सुद्धा कोरलेल्या आहेत खांबांवरती। पर्यटक भरपूर संख्येने या ठिकाणी येतात, पक्षी सुद्धा उडतात बघा। दुसरा मंदिराचा दुसरा भाग आहे, आतमध्ये पण दुसऱ्या मंदिरामध्ये सुद्धा गाभाऱ्यामध्ये नक्षी दिलेली आहे, नक्षी काढलेली आहे। आता हा बाहेरचा परिसर बघा किती निसर्गरम्य आहे, छान मंदिर आहे बघा सूर्य मंदिर। अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुहाना सफर विथ मिलिंद सर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।